नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तुम्हाला वाटलं असेल व्ह्यूडबल आहे, पण मी एकाच ठिकाणी बसून दोन व्हिडिओ केलेत रानात आल्यावर म्हणून. तर आजचा मुद्दा माझा शेतकरी बांधवांसाठी आहे. आपल्या या सगळ्या विषयांना उपाय किंवा काही या विषयांना सोडून आहे, मला भरपूर व्हॉइस मेसेज आहेत ताईंचे, दादांचे, शेतकरी बांधवांचे की ताई आमचं असं असं झालंय, त्याच्यावर थोडं तरी बोल म्हणजे आम्हाला शांती मिळेल, आमचे पैसे परत भेटो न भेटो पण तू थोडंसं बोल. तर ताई, दादा, शेतकरी त्यांच्या तुमच्यासाठीच मी हा व्हिडिओ करत आहे, दोन मिनिटं बोलत आहे. हा किती चालणार आहे किती नाही मला माहित नाही, पण प्रत्येक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ बघावा अशी माझी इच्छा आहे. तर मला व्हॉइस मेसेज असे आलेत, ते काही आमच्या भागातले नाही आहेत, पंढरपूर, लातूर, उस्मानाबाद या भागातले ते आहेत सगळी जण शेतकरी. तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडं मागच्या वर्षी सोयाबीन, म्हणून मी व्हिडिओला नाव पण हेच देणार आहे, शेतकरी दादा सावध व्हा म्हणून. का तर त्यांच्याकडं असं झालंय, किंवा आता तुम्ही ह्याच्यावर मला भरपूर जण कमेंट करू शकता की आमच्याकडं असं झालंय म्हणून. झालं असेल तर सगळ्यांनी सावध व्हा की त्यांचा मागच्या वर्षीचं एका गावातलं करोडो रुपयाचं सोयाबीन माणसं घेऊन गेली. छोटं गाव आहे, शेतकरी आहेत, सोयाबीन ती दलाल लोक घेऊन गेले, तर त्यांना एक रुपयाही दिला नाहीये. त्यांचे मोबाईल वर्ष दोन दोन वर्ष झाले बंद आहेत. यावर्षी तिकडे पाऊस पडला आणि यावर्षीचं सोयाबीन सगळं पाण्यात गेलेलं आहे, त्यामुळे शेतकरी राजा अक्षरशः रडतोय. त्या लोक सांगतायत मला, ताई आमच्यासाठी दोन शब्द बोल, कुणाला शेतकऱ्यांना सावध कर तुझा व्हिडिओ. जरी एक जरी कुणी बघितला तरी एखादा शेतकरी सावध होईल, कारण शेतकऱ्याला पैशाची गरज असती, म्हणून शेतकरी थोड्याशा बाहुणेच्या भरात जाऊन दलालाला सोयाबीन देतोय आणि दलाल आपल्याला फसवतायत असं त्या ताईंचं म्हणणं आहे. किंवा आमच्या इथं पण भरपूर प्रकार ते घडलेले आहेत, म्हणून या विषयावर मी आज तुम्हाला बोलत आहे की शेतकऱ्यांना सावध व्हा, दोन पैशाच्या आशेसाठी आपले करोडो रुपये, आपले लाखो रुपये घालवू नका, तुम्ही दलालाला देऊ नका, तुम्ही सावध व्हा, तुम्ही चौकशी करा की इथनं पैसे मिळणार आहेत नाही मिळणार आहे. मला माहितीये शेतकऱ्याला गरज असती, कारण सोयाबीन काढताना आपण त्याला कष्ट घातलेले असतात, पैसा घातलेला असतो. आज 500 रुपयाला मळणी आहे, 5000 रुपये आपल्याला द्यावे लागतात ते काढायला, ते घरी पोचवायला पुन्हा 500 रुपये द्यावे लागतात, त्याच्या उचापती कराव्या लागतात, नंतर ते मार्केटला जातं, त्याला वळवावं लागतं, म्हणजे त्याला किती कष्ट आहेत हे मी स्वतःही केलेले आहेत आणि मला माहित आहे या सगळ्या गोष्टी. म्हणून तुम्ही सोयाबीन घालताना कुणीही यावर्षी घाई करू नका, दोन पैसे कमी येऊ दे. दलाल तुम्हाला जर 4000 रुपये देत असला तर आपल्याला 3500 रुपये येऊ दे, पण व्यवस्थित रोखठोक मार्केटला जाऊन घाला, दोन पैसे कमी येऊ दे, पण सगळं बुडण्यापेक्षा ते चांगलं. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी सावध व्हा, सोयाबीन गावात गाड्या फिरतील, उद्या पैसे देतो, चेक देतो, काय देतो असं म्हणतील, पण खूप जण बुडालेली आहेत. सोयाबीनचा पैसा लोकांना मिळाला नाहीये, बायकांचे दागिने बिगिने गहाण ठेवून त्यांनी यावर्षी पुन्हा सोयाबीन लावले पैसा नाही म्हणून. ना त्यांनी मागच्या वर्षी दिवाळी केलीये, ना त्यांच्या घरात धान्य भरलं गेलंय, ना काही, अशी परिस्थिती शेतकऱ्याची आज आहे. आणि आत्ता दागदागिने गहाण ठेवून ठेवलेल्या पैशावर लावलेलं सोयाबीन, 25-25 एकर सोयाबीन आहे त्यांचं, ते सगळं पाण्यात गेलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान झालंय हे बघा. तो ते पाण्यात गेलं तो निसर्ग कोपला म्हणता येईल, पण हे दलालांनी केलेलं, ह्याला काय करायचं? म्हणून प्रत्येक शेतकरी दादानं सावध व्हा. सोयाबीन घालताना कुठलंही आपलं तुमचं आलं असो, हळद असो, कुठलीही गोष्ट घालताना ना 10 वेळा विचार करा. 10 पैसे कमी येऊ देत आपल्याला, सगळ्या मागं 500-500 रुपये कमी येऊ देत, पण जे येत आहेत ते आपल्याला येऊ देत, याच्याकडे लक्ष द्या. व्यवस्थित तुम्ही जाऊन तुमचं मार्केट कुठं असेल तिथं सोयाबीन घाला, दर कमी येऊ दे, पण तो पैसा आपल्या हातातील, अशी भुरळ पाडतील तुम्हाला दलाल लोक, 5000 रुपयाला घेतो क्विंटल वगैरे, तुम्हाला 5 दिवसानं पैसे देतो, नाही गावच्या गाव 5-5, 6-6 ट्रक त्या ताई सांगतायत, आमचं सोयाबीन रोजचं 6-6 ट्रक गावातनं जात होतं आणि आज 2 वर्ष झाले त्याचा फोन सुद्धा लागत नाहीये. मग त्या घराची, त्या गावाची काय परिस्थिती असेल आणि आता पावसानं सगळं घालवलंय. तर शेतकरी दादांनो सावध व्हा, सोयाबीन घालताना सगळ्यांनी सावध व्हा, स्वतः जाऊन मार्केटला घाला. मला जेवढं याविषयी ताई बोलता आलं तेवढं मी तुमचं सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. तर ज्यांना हे पटलं असेल, ज्या शेतकरी बांधवांना माझं हे पटलं असेल, त्यांनी नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा आणि वाचा, दलालांपासून सावध रहा. हाच व्हिडिओचा माझा हेतू होता. परत भेटू नवीन विषयाबरोबर, तोवर टाटा, बाय बाय.